हे नदी आहे ना, हा सगळा पाणी उतरते डोंगरातून. सगळ्यांच्याकडे टेन लागलेलं आहे, कारण की 10 दिवस इथे मुक्काम करायचा आहे आणि सगळ्यांनी आपले आपले टेन लावलेलं आहे. पाऊस येईल तरी इथंच राहायचं आहे 10 दिवस मुक्कामाने. इथे आमची पूजा होईल आणि सगळ्यांनी पाडाच्या खाली पण सगळ्यांनी टेन लावलेले आहेत. थाई इंडियन भंत्यांनी सगळ्यांनी ते टेन लावलेले आहेत. पाऊस आला तरी इथेच झोपायचं आहे अंदर आतमध्ये. अशा पद्धतीने सगळ्यांनी टेन आपले आपले सजवलेले आहे. एक धरण आहे जो डोंगरावरून पाणी येतो, म्हणजे बर्फाचं पाणी जो येतो त्याच्यावरती आम्ही थोडं थांबलो आहे आणि तिथे सगळे आम्ही सण झोपलो आहे. ते आता तिथे आराम करणार. इथेच आता 10 दिवस घालवायचं आहे. सगळ्यांनी इथं टेन लावले आहे, त्या इतर टेनमध्ये सगळे राहत आहे. या हिमाचलमध्ये या पहाडाच्या छान्यात सगळ्यांनी सहवास करायचा आहे 10 दिवस. आणि इकडे समोर हिमाचल आहे, डोंगर आहे समोर, त्याच्या मोठा डोंगर, तिथे बर्फ पडत असतो. आणि अशा पद्धतीने आम्ही सगळे टेनमध्ये राहत असतो. इथे खूप थंडी पडत असते इकडे. इकडे सगळे टेन लावले आहेत, त्या टेनमध्ये आम्ही राहत असतो. आणि इकडे पण आम्ही सगळे टेन लावले आहेत, त्या टेनमध्ये राहत असतो. थंडी खूप असते आता संध्याकाळी. जॅकेट कोट लावून आपण ऑलरेडी तयार होत असतो. हा माझा टेन आहे, मी इकडे आकडे टेन लावला आहे. इकडे हा टेन आहे, पॅक आहे. इथे इथे बाहेर पण झोपता येईल ते दिवसा आणि रात्री इकडे झोपत असतो आपण. झोपत असतो इकडे. मी अंदर सगळे बॅगा टाकलेल्या आहेत, ह्याच्यात पांघरण्यासाठी आहे. स्लिपिंग बॅग आहे, याच्यातच झोपावं लागतं. हा टेन आहे, असा टेनमध्ये इथे जॉकेट हा थंडीसाठी घालावं लागतं. आणि पूर्ण सामान इथे टाकलं आहे. जेवणाचं ताट आहे, मग्गा इथे आहे. इकडून हवा आणण्यासाठी एक डोर दिला आहे आणि इथे झोपत असतो मी. अजून खूप साहित्य आहे, दोन बॅगा अजून सोबत आहे. सगळं घेऊन ट्रॅव्हलिंग करून चालावं लागतं. एक छोटी बॅग आणि हा अशा पद्धतीने माझा टेन इथे लागलेला आहे. खूप सारे टेन तिथे लागलेले आहेत. हिमाचलमध्ये टेनमध्ये राहण्याचा आनंद एक वेगळाच असतो. सकाळची आणि संध्याकाळची हवा, रात्रीची हवा, खरंच पाऊस म्हणजे येत असतो मोठ्या प्रमाणात. इकडे पाऊस येत असतो. हा माझा टेन आहे, इथं 10 दिवसासाठी आम्ही थांबणार आहोत. मग इथून मनाली असा प्रवास लेह-लडाख करणार आहे. मागं पहाड आहे, म्हणजे इथं माझा टेन आहे त्याच्यासमोरच एकदम हिमालय आहे. हिमालयाची सकाळची हवा, धुके, अजून बर्फ पडत असतो समोर, त्याचा आनंद खूप वेगळाच असतो. अशा पद्धतीने इथे राहण्याचा योग धर्मयात्रेदरम्यान आला. ही धर्मयात्रा खूप महत्त्वाची आहे माझ्यासाठी. सगळे हे जे स्पॉट आहे ते सगळे बघण्यास मिळत आहे. 2-3 दिवसात आम्ही दलाई लामा यांना पण भेटणार आहोत. त्याचा पण आनंद होत आहे धर्मगुरूला आमच्या. तर असा हा आमचा प्रवास चालू आहे. याच्यावरती आणि इथून सगळं चॅन्टिंग चालत असते. हा हिमाचलाचा परिसर आहे. इथे सगळं टेन इथे लागलेलं आहे आणि इथे भरपूरसे उपासिका उपासक यांची पण टेन आहे. खालतोपर्यंत खाली एक धबधबा आहे, त्या धबधब्याच्या साईडला समजा सगळ्यांचे टेन इथे लागलेले आहे. यस 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 यूट्यूब
पना 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 या 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 हा बोलचिन अते दे जोन म्हणजे ते आमचे दोन गुरु आहेत आमचे ते आम्हाला प्रशिक्षण देतात ते आमच्या सोबत चालत असतात हे दोन म्हणतात ते सूप ते आमपना पे असं म्हणत आहे त्याचा सूप आहे तो थायलंडचा ते पे असं ते म्हणत आहे आणि हे सगळे टेन इकडे आपले लागलेले आहेत आणि आता आपण असं इकडून प्रवास करत करत जाऊया इकडचा इकडे दोन टेन आहेत इथं पण आपण राहू शकता इथे एक दिवस राहण्याचे 1000 रुपये ते चार्ज करतात असं इथल्या स्थानिकाचं म्हणणं आहे आणि आपण इकडून आता पूर्ण इकडचा अनुभव इकडे झरना एक त्या झरण्याचा पण आपण अनुभव घेऊया इकडचा सतत इकडे खाली पण टेन आहेत आमपणा घेत आहे चहा पिऊ शकतो आपण ती आता पावसाचा मौसम झालेला आहे तरी अशा चाय टी आपण घेऊ शकतो थंडीचा मौसम असल्यामुळे सगळ्यांसाठी इथं जेवणाची व्यवस्था केलेली आहे इथं पाण्याची व्यवस्था आहे इकडे सगळे टेन लावले आहेत इकडे टेनची व्यवस्था सगळ्यांची इथे अशा पद्धतीने सगळे हा प्रवास आमचा चालला आहे हे सगळे थाई लोक आहेत ते आपल्यासोबत प्रवास करत आहेत त्यांचा त्यांचा हा प्रवास आहे नाही स्लीप झालाय ओके ओके गुड गुड आपले म्हणते आहे यम सोबत आहे यम अहो असा धक्का मारण्यासारखं झालं जाऊ द्या काय होत नाही आपलेच लोक आहेत ते आहे सगळे आणि सगळे खुश आहेत इकडे इकडे पण सगळ्यांचे टेन लागलेले आहेत मागे पहाड दिसत आपल्याला इकडचा हिमाचलचा हिमालय आपण हिमालयामध्ये आहे माउंट आपण प्रवासीकडून करत आहे इकडे पण खूप सारांचे टेन लागलेले आहेत वेगळे वेगळे टेन आपण पाहू शकता इकडचे आणि आता आपण ये ना इकडे पण ट्रेन आहेत भरपूरचे ट्रेन लागलेले आहेत आपण त्या आणि आता आपण खाली धबधब्याकडे जात आहे त्या धबधब्याचा पण आपण आपल्याला आनंद घ्यायचा आहे बिना आनंद घेता असं होणार आहे पण जाण्यासाठी इकडे रस्ता नाही आहे आपले हे सगळे बिहारचे आहेत भाऊ ते आमच्यासाठी सगळे रोज जेवण बनवतात नाश्ता बनवतात ते आमच्यासाठी आणि ते आता झोपण्याची तयारी ते करत आहे सगळे ट्रेनला बांधणं जरूर असतं कारण की हवा आल्यावर ते उडायला नाही पाहिजेसाठी आपण ते ठोकत असतो आणि असा आपला ट्रेन तयार होतो पावसाळ्यात पण आपण याच्यात राहू शकतो म्हणजे दोन त्याच्यावर लावा लागतं त्याच्या आतमध्ये एक आणि त्याच्यावरचा कव्हर आहे अशा पद्धतीने हा आपला ट्रेन बनत असतो इथे सगळ्यांचे ट्रेन लावले आहेत आणि आमची ही धम्मयात्रा अशी चालणार आहे इथून माउंटनमध्ये हे सगळे ट्रेन इथे लागलेले आहेत आणि आपण नजारा पाहू शकतो हिमालयाचा इथे एक तिकडे जाऊ का तिकडे ब्रिजवर इकडे हिमालय आहे पूर्ण इथे एक धबधबा आहे म्हणजे बर्फाचा पाणी आहे तो येत असतो ब्रिज आहे इथे एक छोटासा त्या ब्रिज मधून इकडे छोटासा धबधबा आहे तिथे आपण जाऊ शकतो आता आपण तिकडे जात आहे हे सगळं बर्फाचं पाणी आहे तो इकडे येत आहे बर्फाचं पाणी आणि इकडे असे टेन लावले आहेत आमचे झोपण्यासाठी सगळे
सगळे पेन लावलेले आहेत तिकडे. आता सध्या हिमालयात पाऊस चालू आहे, आम्ही टेंट मध्येच बसून आहे. इथे ह्या टेंट मध्ये सगळं इथे पाऊस चालू आहे. बाहेर सगळे आपल्या आपल्या टेंट मध्ये बसलेले आहेत. पाऊस चालू आहे हळूहळू आणि आपल्या टेंट मध्ये बसूनच आम्ही आता रात्र घालवायची आहे. समोर आपण बघू शकता पाऊस येत आहे. टेंट मध्ये सगळं सामान मी टाकलेलं आहे आतमध्ये, दिसणार नाही अंधार आहे इथे. आणि इथं पाऊस थेंब थेंब येत आहे. आता अंधार पोसून आहे. अंधार मोठ्या प्रमाणात इकडं पाऊस झाला. सगळे टेंटमध्येच बसले होते आपल्या आपल्या. आणि जीवक भाऊ पण आमचे भंते पण पावसाच्यामुळे अंधार होते. आणि सगळे आता पावसाच्या बाहेर निघलेले आहेत. कुठे चिखल साचलेला आहे, कुणी आतमध्ये दडून आहे. आतमध्ये हे असं आतमध्ये असतं टेंटमध्ये. आणि अशा पद्धतीने सगळ्या म्हणजे सपोर्ट लावून ठेवलं होतं, कारण की इकडे मोठ्या प्रमाणात वारा धुंद होत असते. असे सगळे आमचे टेंट आहेत सगळे आत्ता बाहेर निघलेले आहेत. आणि मोठ्या प्रमाणात पाणी आलं इकडे. सगळे बाहेर निघले. आता जीवनातला पहिला अनुभव आहे पावसात टेंटमध्ये राहण्याचा. आणि सगळे राहत होते या टेंटमध्ये. आणि असा खूप जोरानं पाऊस येत होता. सगळे बाहेर येऊन बघत होते. आपले भंदे लोक आहेत, थाई भंदे लोक आहेत ते आपले. आणि सगळे आता येऊन बघत आहे. स्वेटर घातली आहे कारण की बहुत थंडी आहे इकडे त्यासाठी. आणि सगळे आता पाणी काढत आहे इकडच्या. सगळ्या टेंटमध्ये पाणी साचलं होतं. एक वेगळा अनुभव त्या टेंटमध्ये राहण्याचा मिळाला. खूप वेगळा अनुभव. वाडा धुवून होती एवढा पाणी, म्हणजे सांगू शकत नाही एवढं पाणी तो होतं. आणि आम्ही त्या टेंटमध्ये सगळे बसलो होतो. आणि आता सगळे आपल्या टेंट सगळे पाणी काढत आहे इकडं. आपलं सगळ्या तिकडला अंजली पण आहे. आम्ही तिचं नाव अंजली ठेवलं आहे. ती फोटोग्राफर आहे ॲक्च्युली. आणि ती सगळ्यांची मदत करत असते. आणि ते स्वतः पावडा पकडून ते सगळं पाणी काढत होता. आणि सगळे आता पाणी काढत आहे इकडून. खूप मोठा पाऊस आता इकडे झाला. आणि पुरा ढगाळ वातावरण आहे. आता आपण खाली पण जाऊया, तिकडं बघूया की कशी परिस्थिती आहे. गरम गरम चाय असं पाहिजे आता. इकडे सगळे सूप गरम गरम पाणी पीत आहे. कोणी सूप पीत आहे. आणि असा वातावरण इकडचं सगळं चालू आहे. आमचा कार्तिक छोटे भंते, सगळ्यात छोटे भंते आहे. कसा वाटला पाऊस आल्यावर? कसा वाटला? छान वाटला. खूप छान वाटला वाटते त्याला. अनुभव नवीन अनुभव इकडचा होता. आणि सगळा मागचा माउंटन आहे, आम्ही त्याच्या जवळच एकदम थांबलोय त्या माउंटनच्या. आणि असा पाऊस झाला. सगळे आता बाहेर निघत आहे. आणि आता आता बघू बाहेरचं कसं कसं काय आहे. तर इथं एक जो नदी आहे त्या नदीच्या जवळ आम्ही थांबलो होतो मोठ्या प्रमाणात. तिथे पाऊस आला, त्यांचे टेंट ओले झाले आहेत, पाणी साचलेलं आहे. आणि सगळे आता हळूहळू बाहेर निघत आहे. मोकळा सगळे श्वास, मोकळा श्वास इकडे घेत आहे. म्हणजे एक ट्रॅव्हलिंग आमचं चालू आहे. ट्रॅव्हलिंग मधला हा अनुभव आहे की जेव्हा ट्रॅव्हलिंग लोक करतात तर कसं होते. इथून सगळे आता हे पाणी काढत आहे इथून नालीने. त्यांच्या टेंटमध्ये पाणी तिथे जमा झालेलं आहे अशा पद्धतीने. आणि आमचे डॉक्टर साहेब गरम गरम चायची वाट बघत आहे. इथे पण पाणी साचलं आहे सगळ्या टेंटमध्ये. अशा पद्धतीने सगळं पाणी इथून काढण्यात येत आहे. हे सगळं टेंटमध्ये पाणी साचलं आहे सगळं. हा टेंटमध्ये हे वरचे आहे. आमची अंजली पण ते पाणी काढत आहे. खूप मेहनत घेत असते ती सगळ्या गोष्टीसाठी. आणि ती पावडा पकडून हा इथला सगळा पाणी ते काढत होती. आणि ती खूप मेहनत घेते. आमच्या सगळ्यांचे फोटो पण काढत असते. आणि सगळे आता टोपी लावून बिग भंते पण आहे आमचे. आमचे आम्हाला जे गाईड करतात ते पण सोबत आहे. आणि मौसम एकदम मस्त माउंटनचा बघू शकता. हा एकदम थंडी हवा. सगळे इथून आता अंदर अंदर बाहेर आहे.
या सगळे ट्रेन मधून बाहेर निघत आहे. अनुभव मस्त आहे. अजून पाणी येण्याची शक्यता आहे, नाकारता येत नाही. आणि सगळे आता हळूहळू तिकडून ट्रेनच्या बाहेर निघून ह्या ट्रेनचा अनुभव आता सगळे घेत आहे. यम न पूर्ण हा जॉकेट घातलाय ज्या पावसाळ्याचा, पूर्ण तो एकदम वेगळा दिसत आहे. यम बड्या तो स्वभाव त्याचा खूप छान आहे. अशाने सगळं पाणी येत आहे इकडे. आता मी खाणी इकडे जात आहे धबधब्याकडे. इकडे आमचं जेवणाचं सगळं असत. आणि पूरा नजारा एकदम मस्त आहे. कसा वाटला आज पावसाचा पहिला दिवस? आणि कसा वाटला आमचे सगळ्यांना हसवणारे वाघमारे जी? आणि इकडे धबधबा आहे, आड आली आहे इकडे असं धबधब्याला. या मोठ्या प्रमाणात पाणी इकडून येत आहे. सगळा वरचा पाणी आहे. या इथे नदीच्या जवळ आम्ही सगळे थांबलो आहे. आणि अद्भुत नजारा या निसर्गात राहण्याचा आम्हाला भेटलाय. या नदीला आता पूर आला. इकडे पण खाली पण टेन लावले आम्ही या नदीच्या जवळ. आणि सगळे आता वर टँक घेत आहे कारण की भीती असते. इथं पण आपण आम्ही राहू शकतो. इकडे टॉयलेट बाथरूम आहे आणि पाणी येण्याची अजून शक्यता आहे. खूप पाणी येत आहे इकडे. आणि अजून पाण्याला सुरुवात झाली आहे. अजून टेंटमध्ये जाऊन बसणे आहे. मोठ्या प्रमाणात आता इकडे पाऊस येत आहे. आम्ही माउंट एकदम पाड्याच्या जवळ होतो आणि मोठ्या प्रमाणात इकडे पाऊस येत असतो. पाऊस लागलेला आहे आणि आता अजून टेंटमध्ये जाऊन बसणे गरजेचं असतं. मोठ्या प्रमाणात पाऊस होत असतो इकडे. आणि सगळे आपल्या टेंटमध्ये जात आहे. मी पण आता टेंटमध्ये बसत आहे. पाऊस फार सुरुवात झाली आहे पावसाला. आता मी टेंटमध्ये बसतो. अजून पावसाला सुरुवात झालेली आहे इकडे. जोरदार पाऊस येत आहे आणि वरती पण आपण पाड पाहू शकतो. एकदम जवळ आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस येत आहे. सगळे आपल्या टेंटमध्ये गेले आहेत. सगळे आमच्या टेंटमध्ये इथे सगळे थांबले. आता तिथेच आराम करणे आहे. तिथेच थांबणे आहे. खाली पण सगळे म्हणते लोक बसले आहे. सगळे उठून आपल्याला ट्रेन पाहत आहे. कोणाचे ट्रेन गडलेले आहे आणि सगळे ट्रेन चेंज करत आहे. कोणाच्या ट्रेनमध्ये पाणी गेलेलं आहे. माझ्या ट्रेनमध्ये पाणी ॲक्च्युली गेलं नाही कारण की मी सगळं पॅक केलं आहे वरून. हा माझा ट्रेन आहे आखरी आणि मी सगळ्यात शेवटी इकडे आहे. आणि वरून सगळ्या ताडपत्री पण झाकली आहे. आणि सुरक्षित माझा ट्रेन आहे. कुठलं पण ह्याच्यात पाणी गेलेलं नाही. आणि आता सगळे उठले आहे. आणि सगळे उठून आता ये जीवन है सच्चा जीवन और नेचुरल जीवन. अगर आप जीना चाहते हैं यू हैव गट्स टू लिव लाइक अ मॉन्क. प्लीज कम टू मोक्षे. प्लीज कम टू मोक्षे. खरं आहे. खरं जीवन आहे. हे जीवन जगलं पाहिजे असं. तिकडे सगळे पावसात ना नाश्ता बनवत आहे. आज पुरी भाजी आहे. आणि पावसात पण सगळं काम चालू आहे सगळ्यांसाठी. आणि सगळे उठून आता प्रवेश आहे. ते नाश्ता चालू आहे पावसामध्ये. काही नाश्ता लागलेला आहे. तरी तयारी सगळी झालेली आहे इकडं नाश्त्याची. सगळ्यांचे टेन गडलेले आहेत कुणाकुणाचे पावसामध्ये. पण सेफ्टी आणि अद्भुत अनुभव, वेगळा अनुभव या पावसात टेनमध्ये राहण्याचा. या निसर्गाच्या सान्निध्यात राहून म्हणजे एक वेगळा अनुभव इथं मिळत आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी आपण सातत्याने काम करत असतो. तर काम करत असतो तर जो निसर्ग आहे त्याच्यासमोर आपण कसे राहू शकतो याचं ज्वलंत उदाहरण इथे पाहण्यास मिळत आहे.
खूप चांगला अनुभव होता रात्राचा. हवा खूप जोरात येत होती, भीती होती का ट्रेन उडून जाणार, पण ट्रेन उडून गेलेला नाही. सेफ्टी होता आणि चांगली रात्र गेली इथे ट्रेनमध्ये. आणि रात्र गेली आणि सूर्य उगवत आहे, थंड एकदम वातावरण आहे, हळूहळू पावसाला सुरुवात अजून झालेली आहे आणि समोर निसर्ग आहे आपला फुललेला. सकाळी निसर्ग ऊन हिमाचल, या हिमाचलमध्ये राहण्याचा योग या धम्मयात्रेत आला. 10 दिवस आम्ही इथे राहणार आहोत. धन्य झाल्यासारखं वाटतं की आपल्याकडचं पर्यावरण, महाराष्ट्रातलं, बिहार, हिमाचल, उत्तराखंडचं वेगळा वेगळा पर्यावरण आहे, असेल निसर्ग असेल, हे बघण्याची संधी या यात्रेत मिळत आहे. तिथलं वातावरण असेल, जीवनशैली असेल, तिकडचं जेवण असेल, तिथले माणसं असतील, हे सगळं या मला प्रवासात मिळत आहे. माझ्यावरती इकडे जे समोर आपण वरती बघू शकता तिकडे दलाई लामांचं टेम्पल आहे, आम्ही त्यांचं पण तिथे दर्शन घेणार आहे 2-3 दिवसानंतर. अशा पद्धतीने आमचा सगळा प्रवास आहे. इथे काही घरं आहेत, वेगळेच घरं आहेत थोडे, तो पण अनुभवला आम्हाला इथे मिळाला. आणि ट्रेनमध्ये राहून मी एक वेगळा अनुभव मला मिळाला आहे. हा माझा टेन आहे इथे बांध मी लावलेला आहे अलग इकडे आखरी शेवटी. आतमध्ये हा दाखवतो सगळं गच्च भरलेलं आहे सामान. इथे हे माझी बॅग आहे, इथे हे स्लीपिंग बॅग माझी. काही सामान इथं ठेवलेलं आहे, कपडे आहेत, चिवर आहे, वाटा जेवणाचा आहे. आणि असा टेन माझा आहे आतमधून. इथं मी झोपत असतो, निवांत झोप इथे लागत असते. हा आमचा सकाळचा नाश्ता आहे, पुरी भाजी आहे, लोणच अंडे आहे, स्वाद सोयाबीन वडीची भाजी आहे आणि खूप सारा इकडे चायनीज आहे, म्हणजे थाई जेवण आहे. आता हे सगळं आम्ही आता खाणार नाश्त्यामध्ये आणि जेवण 12 अगोदर आम्ही करत असतो, आता नाश्ता करत आहे.